टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा, सब्सक्राइब करा, शेयर करा। हाँ बोलतोय, कोण बोलतोय ना? मी राजू जगताप बोलतोय, कोण? शापूरवरून राजू जगताप बोलतोय। शापूरवरून राजू जगताप? हा, ठाणे जिल्ह्यात शापूर तालुका। हो हो हो, बर, काय विषय बोला? आपला आपला कसारा पाहिजे। काय? आपला कसारा पाहिजे, कसारा। हा हा, तिकडनं। बर, हा साहेब, माझी मुलगी दिली नाशिकला। बर, मी असं युट्यूब वरती बघतो, आपला नंबर मला भेटला सर। बर, तर तिला 4 वर्षाचा मुलगा आहे। तिला सांग फास्ट, बरं मग जायचं, तिला सांग सांग। ओके, 4 वर्षाचा मुलगा आहे। आता आग लावून सांग। ओके, फास्ट करून मजाक नाही सांग त्याला। हॅलो, बर का सर? बर, तिला 4 वर्षाचा मुलगा आहे। नाव काय तुझं पूर्ण नाव काय? माझं माझं ना, हा, राजेंद्र जगताप म्हणून। राजेंद्र जगताप? बर, हा। मुलगीला माझ्या 4 वर्षाचा मुलगा आहे सर। बर, आणि मी गेल्या 1 तारखेला ती घरात निघून गेले, 100 व्यक्ती बरोबर। आणि कोण निघून गेली? ती एका म्हणजे अगोदर आम्हाला संशय कोणाचा काही आलेला नव्हता। बायको निघून गेली का एका मुलासोबत? माझी मुलगी, मोठी मुलगी सर। मोठी मुलगी निघून गेली का? शापूर तालुक्यामधून बोलतोय। बर, नाही नाही, पण ती आंबडवरून गेलेली सर, आंबडवरून। बर बर, हा, मुलीचं वय किती आहे? मुलीचं वय एकदम सेम 26-27 असेल। लग्न झालं का? हा, 1-4 वर्षाचा मुलगा आहे सर। 4 वर्षाचा मुलगा आहे। जावई काय करतो? जावई कंपनीत कामाला, आंबडला, नाशिक। जावईला माहित नाही का निघून गेलेली? नाही नाही, संध्याकाळी जावई जेव्हा आले ना संध्याकाळी घरी, तर तेव्हा त्यांनी बघितलं, मला फोन केला, बोललो कपडे वगैरे, तेव्हा कपडे वगैरे पण नाही आहेत बोललो तुम्ही। आणि जावई आपलं साधा आहे, गावठी माणूस आहे, एवढा हुशार नाहीये। तर मग दुसऱ्या दिवशी जाऊन आम्ही आंबड पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली। कंप्लेंट दिल्यानंतर तर आमच्या खर्डीचा एक मुलगा तिथं 2 महिन्यापूर्वी गेला होता मुलीकडं, मुलीकडं। तर मग आम्ही 1 तारखेला, दोन तारखेला आम्ही कंप्लेंट दिली मिसिंगची, मिसिंग म्हणून। मिसिंगची कंप्लेंट दिली, पण 3 दिवसांनी माझ्या डोक्यात जरा चालू त्या मुलाविषयी, मी इथं गावात तपास काढला तर बाबा आहे का नाही। मग मला सर डाऊट आला माझ्या गोष्टीचा, या गोष्टीचा, ह्योच मुलगा असं म्हणून। तर मी व्हॉट्सअप सॉरी फेसबुक वरती त्याचे फोटो काढले आणि सर बोललो असा असा मॅटर आहे, हा त्याचा फोटो आहे बोललो, आणि बोललो असा असा मॅटर झाला आहे। तर बोलतो ठीक आहे, आपण कॉल हिस्ट्री दिली ती काढायला, काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण असं करू म्हणून। बोलो ठीक आहे। तर परत मी त्या मुलाच्या आई वडिलांना सांगितली गोष्ट खर्डीमध्ये। बोललो असं असं झालं, तुमच्या मुलाचा फोन लावा। बोलतात फोन बंद आहे। बोललो माझ्या मुलीला घेऊन पळायला, बोललो 4 वर्षाचा मुलगा आहे बोललो तिला, आणि बोललो माझ्या मुलं माझ्या मुलीकडे मुलाला नाचायला घेऊन पळायला बोललो तो। बोलतात आम्हाला हे माहितीच नाही, त्याने आम्हाला सांगितलं मित्राच्या गाडीवर जाणार आहे नाशिकला, मी तिकडे राहणार आहे नाशिकला रोड खंब। तर मग नाशिक आंबड स्टेशनला मी ती फोटो बिटो दिला, परत 4 दिवसांनी फोन करायचो, पण मला ते रोडचे उत्तर भेटायची, लिस्ट आलेली नाही, क्वालिटी आलेली नाही। पण साहेब मी 2-3 ठिकाणी थोडीशी मदत मागितली, पण मला काही मदत मिळाली नाही। मग हा, तर मग मी असं युट्यूबला बघतो, आपला नंबर बघितला, नंबर बघितलो का? बर, हा, तर म्हणलो आपल्याशी कॉन्टॅक्ट करा, काही मदत मिळेल का? कारण काय झालंय, त्याचा जो मित्र आहे तो खर्डीवर त्याला घेऊन गेला नाशिकला, नवीन गाडी घेणार होता म्हणून, आणि त्याने त्याला पैसे दिले। तर मग मी त्या मित्राच्या घरी गेलो नंतर 20 तारखेला, सॉरी 18 तारखेला, ह्या 18 तारखेला। त्याचं घर आमच्या खर्डे आणि ससऱ्याच्या मध्ये, त्याचं घर त्याच्या मित्राचं। त्याच्या भावाला विचारलं तुझा भाऊ कुठे आहे, त्याचा भाऊ उशिरा वेगळा आहे। हॅलो, हा साहेब, हा बोला, काय विषय म्हणत होतो? हा, माझ्या मुलीच्या बद्दल मी तुला बोललो ना। बर बर, हा हा, तर मग त्याच्या त्या मुलाच्या मी घरी गेलो इथं खाडीला, त्याच्या आई वडिलांना सांगितलं असं असं, तर ते बोलतात ते नाशिकला करून घेणार होतं, त्याच्या मित्रांनी नवीन गाडी काढली, तर ती गाडी नाशिक मुला चालणार होती। तर मग मला थोडीशी माहिती भेटली त्या मित्राची, ते इथं तो आहे सिन्नरचा, आणि त्याचा भाऊ इथं खर्डेपासून 7 किलोमीटरवरती राहतो। मी त्याच्या भावाच्या घरी गेलो मग संध्याकाळची 18 तारखेला, आणि त्याच्या भावाला बोललो असं असं झालंय, त्याला फोन लाव,
त्याने त्यांना मदत केली असेल ना, त्या मित्राच्या भावाने त्याला फोन लावला आणि तो लांब बोलायला गेला, नंतर माझ्याजवळ आला तो. मग मी त्या मित्राला त्याच्याशी बोललो डायरेक्ट, म्हटलं काय रे बाबा तुझ्याबरोबर हा पोरगा हेमंत मडकी होऊन गेला, तुझी नवीन गाडी चालवायला होती. तर मग तुला माहित आहे का माझी मुलगी पण पळून गेलेली, 4 वर्षाचा मुलगा पण गेलाय बोललो, आणि माझा जावय निर्व्यसनी बोललो. तो बोलतो तुम्हाला बोललो होता मला एका बाईला पळून द्यायचं आहे म्हणून मी पैसे दिले. म्हटलं परत बोल काय बोलला तू, परत बोल काय बोलला तू. त्यांनी फोन कट केला, परत दुसऱ्याच्या मोबाईल लावला ना मला फोन, म्हणजे त्याच्या भावाच्या मोबाईलवर. तर बोललो परत बोल तू काय बोलला तू. बोलतो त्याच्या वडिलांना पैसे पाहते. म्हणलं असं खोटं बोलू नको वडिलांना पैसे पाहते, तू अगोदर काय बोलला त्याच्या बायकोला अचानक एका बाईला घेऊन पळून जायचं होतं, तू त्याचा मित्र आहेस असा बोलला. आता बोललो तू काय बोलतोस त्याच्या वडिलांना पैसे पाहते. नाही बोलतो काका मला काय माहित नाही असं नाही. बोलतो ठीक आहे चला. 18 तारखेला मी त्या मित्राशी बोलल्यानंतर बरं ना वाट बघून काय राजभोगून फोन उचलले नाही. तर मला 20 तारखेला मुलीचा फोन आला. कुठं 5 मिनिट 10 मिनिट फोन करतो म्हणलं फोन उचलले नाही. ठीक आहे बोललो बोलतो 1 मिनिट थांबा दादा. हो साहेब जेवण करतो बोला. हो त्याच्यानंतर ना त्याचा जो पोरगा माझ्या मुलीबरोबर भाव पळून गेला ना, त्याच्या भावाच्या घरी मी 18 तारखेला गेलो. तर मला लगेच 20 तारखेला मुलींनी फोन केला दुपारचे, म्हणजे मोठ्या मुलींची पळून गेली त्या मुलींनी, का मला अंबड पोलीस स्टेशनचा नंबर पाहिजे. मी तिला बोललो तुला मी ज्या दिवशी तू पळून गेली 1 तारखेला रात्रीचे 10 वाजेपर्यंत तुला मी 40 का 43 फोन केले, तू माझा फोन उचलला नाही बरोबर ना. आता अंबड पोलीस स्टेशन मी कंप्लेंट दिलेली आहे हरीत शेर, तर तुला काय बोलायचं ते जा अंबड पोलीस स्टेशन तिथं बात कर ना बोललो. मग म्हणजे माझ्या मोठ्या मुलीची गोष्ट सांगतो तुम्हाला पळून गेली तिथं. आणि पोलिसांकडे वारंवार खबर काढली ना, लोकेशन ट्रॅकला टाकलंय, असं केलंय असं केलंय, म्हणजे उडोउडीची उत्तर भेटतात. आणि 21 तारखेला पोलिसांशी पण तिथल्या संवाद साधला मुलींनी, तिची मुलगी पळून गेली. आणि पत्रात तिने व्हॉट्सअपला पत्र पाठवलंय त्या हवालदाराला, मला आई वडील त्रास देतात नवरा संशय खातो म्हणून. तर मग मी त्या हवालदाराला काय बोललो, ठीक आहे ते जे बोलेल ना ते मला मंजूर आहे बरोबर, पण तिला समोर आला बरोबर आणि तुमचा स्टॉप घ्या, माझ्या राहाच्या घरी खबर काढा आणि नवरा राहतच्या घरी खबर काढा बरोबर, तुमचा खर्च मी करेन. पण जर खोटा असला तर मला 4 पटींनी पैसा तुम्ही द्याल का बोललो बरोबर का नाही. हा मुलीला तुम्ही कॉन्टॅक्ट करता, मुलीशी पोलीस लोक बात करतात, मग तुम्ही ट्रॅकवर टाकल्या मोबाईल मग तुम्हाला लोकेशन का भेटत नाही बरोबर ना. ते आता ते मग एकदा कॉल लिस्ट पण आता आले गेले आत्तामध्ये तिची 2 महिन्याची. तुम्ही गेलो तिथे नाशिकला पोलीस स्टेशनला, त्यांना मी सांगितलं होतं अगोदरच का तो जो मुलगा फोन गेला त्याचा मित्र आहे हाच त्याला सर्व काही मदत करतो, तुम्ही याच्यावरती प्रेशर टाका. नाही बोलतो आम्ही चौकशीला त्याला बोलवलं उद्या म्हणतो. आता त्याची चौकशी केली सोडून दिली काहीच विषय नाही. म्हणजे पोलीस लोक आपल्याला भाऊ मदत करत नाही म्हणून मी मदतीचा हात केला आपल्याकडं, आपल्याकडनं मला मदत पाहिजे म्हणून. माझं एवढंच म्हणणं आहे मुलीला समोर आला आणि काय असं XYZ बरोबर ना. आता मुलीचा नवऱ्याचा भाऊ आता पण बोलतो मी वागवायला तयार आहे. आणि भाऊ मुलगा निर्व्यसनी आहे, मुलगाची मुलाची मी गॅरंटी देतो. मुलगाची तर असं ना आंबडलं नाशिकला जेवण पण झालं का भाऊ. हो मुलगा आंबडला राहतो ना स्टुडंट सांग ना ते तर मग मार्ग भाऊ कधी मी मुलगा आंबडला राहतो सगळी गॅरंटी देते मुलाची. मुलगा तसा काहीच नाहीये, तुम्हाला आपल्याकडनं मदत पाहिजे. हॅलो हो मला आपल्याकडनं मदत पाहिजे कारण पोलीस लोक मनावर काही घेत नाहीत. आता एक महिना होऊन गेला 1 तारखेला आणि वरती आता आज बुधवार आहे
म्हणजे वरती 8 दिवस झालेले आहेत. मी आपल्या टायगर ग्रुपचं बघितलं भाऊ युट्यूबला, मग त्याच्यावर नंबर घेतला, मी आपल्याशी कॉन्टॅक्ट केलाय. बोला. म्हणून म्हणलो मला आपल्याकडनं मदत हवी, कारण पोलीस लोक काय आपल्याला इंटरफेअर घेत नाही गोष्टीमध्ये. तुम्हाला काय मदत करायची सांगा. कारण भाऊ पोलीस लोक आहेत ना, लक्ष टाकत नाही. मनावरतीच काय घेत नाही. आता 1 महिना 8 दिवस झाले मुलीचा शोध लागत नाही, फक्त ट्रॅकरला टाकलाय. ट्रॅकर मग मी बात करता फोनवरती, मग तुम्हाला समजायला पाहिजे ना भाऊ. आणि उडवाउडीचे आश्वासन मिळतात मला दिसते त्यांच्याकडनं. आणि जे कॉल लिस्ट आहे, कॉल लिस्ट पण आली, लास्टचा कॉल पण त्याच्या मित्रांनी त्याला केलेले 2-3 कॉल, तेवढं करून पण त्याच्या मित्र ते लोक ऍक्शन घेत नाही पोलीस लोक भाऊ. बर, हा तर माझं म्हणणं काय, भले ते आपल्याकडे राहून न राहू काही प्रॉब्लेम नाहीये, पण मग लिगली काहीतरी करायला पाहिजे ना लोकांनी, पोलीस लोकांनी. हा म्हणून मला आपल्याकडे किती मदत पाहिजे पोलिसांकडची. बर, हा कारण ते लोक काहीच म्हणत घेत नाही भाऊ. जेवण मला काय मदत पाहिजे सांगा. मदत फक्त काय पाहिजे पोलीस लोकांची समोरासमोर ती लहान मुलीला. आणि कॉन्टॅक्ट समोर हा भाऊ समोरासमोर येऊन समोरासमोर येऊन ना हा भाऊ फोन करून सतव कर, त्या प्रमाणे फोन करून पडतो. दुसऱ्या फोनवर बोलताय भाऊ. आपण दुसऱ्या फोनवर बोलताय म्हणलो. मला मदत अशीच पाहिजे रे भाऊ, पोलिसांनी दादा. हा भाऊ बोला ना भाऊ. तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये जाऊन फोन करा मला. बरं, मी आता 2 दिवसांनी गेलो चालेल ना भाऊ. चालेल, जाऊन फोन करा मला.